स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तहसील कार्यालयावर हलगीनाद आंदोलन। निमगाव तालुका करमाळा येथील गट नंबर 69 पाटील वस्तीकडे जाणारा पूर्व पश्चिम रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याबाबत मारुती विनायक नीळ व भाऊसाहेब विश्वभर नीळ यांनी दिनांक 24/8/2019 रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माळा विभाग कुरुडवाळी यांच्याकडे उपोषण सुरू केले होते। उपविभागीय दंडाधिकारी माळा विभाग कुरुडवाळी यांनी उपोषण करणाऱ्या मारुती नीळ व भाऊसाहेब नीळ आणि शेतकरी संघटनेला उपोषण मागे घेण्यास सांगितले व लेखी आदेशही देण्यात आला। उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माळा विभाग कुरुडवाळी यांनी तक्रारदार व करमाळा तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील आवश्यक ती कारवाई करावी असा आदेशाचे पत्र दिले। करमाळा तहसील कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेतकरी संघटनेने लेखी स्वरूपात हलगीनाद करणार आहे असे पत्र देऊन हलगीनाद करण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष, आज आम्ही तहसील तहसील इथे वरिष्ठाचा आदेश न पाळल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी हलगीनाद करून तहसीलच्या खुर्चीला हार घालण्याचा कार्यक्रम करणार आहोत। तसेच पोलीस स्टेशननी सुद्धा दबावाला बळी पडून या मारुती नीळ व इतरांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते त्वरित मागे घ्यावे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन ठेवलेलं आहे। तरी मी या दोन्ही बी तहसीलदारचा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनचा आदेश न पाळल्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करमाळा स्टँड ते तहसील कार्यालयापर्यंत डोक्यावर दुर्डी हार घेऊन हलगी वाजवत तहसील कार्यालयात पोहोचले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाजवळ येताच करमाळा पोलीस प्रशासनाने तहसील कार्यालयाच्या गेटवर आंदोलन करणाऱ्यांची विचारपूस करण्यात आली। त्यावेळी करमाळा तहसीलचे जाधव साहेब आणि शेतकरी संघटनेचे व तक्रारदार मारुती नीळ व विश्वभर नीळ यांना सर्कल चौकशीचे पत्र काढून चौकशी करतो असे लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले। त्यावेळी मारुती नीळ, भाऊसाहेब नीळ व महिला वर्ग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूत, माळा।